आमचं महादेवाचं देवस्थान फार पूर्वीचं 20-20 वर्षांचं आहे. परत समाधी तिथं आहे आणि त्या समाधीच्या ठिकाणाला ह्याने ड्रेनेजचं पाणी त्या देवाच्या समाधीवर सोडतं, ड्रेनेज मैला बिला सगळा. आता महादेवाच्या देवळाच्या समोर बऱ्याच वर्षापूर्वीचा पिंपळ होता तिथं, तो ह्यांनी तोडला, उंबराचं झाड तोडलं. तिथं आम्ही रोज भक्त मंडळी रोज जातो, एवढं सांगूनसुद्धा ह्यांनी केलं. मागंसुद्धा ह्यांनी एक खोली बांधली, त्या खोलीच्या तिथं ह्यांच्या दारूच्या बाटल्यामधला जे हळदबिळ देवळात टाकतात रोज आम्ही काढतो, ती रोज आम्ही करतो. याला 10 वेळा मी समजावून सांगितलं कसं करणार. आज ह्यांनी रात्रीच कधी लोक लावून छानी झाड तोडलं, ते कोणतर भैया म्हणून एक आहे, त्यांनी ह्यांनी रात्रीतनं झाडं तोडलं. भैया पाटील देवाचा एवढा आज सणाचा दिवस असताना ह्यांनी असला आगाऊपणा करायचा काय सांगा साहेब? चुकीचं केलं का नाही? परवानगी घ्यायची, विचारायचं, रीतसर विचारून. बरं देवाच्या ठिकाणाला तुम्हाला काय करते? ह्यांना ती जागा पाहिजे साहेब, पाटीलसाठी वाढवून जागा पाहिजे. आणि ती भक्त लोक आडवी पडतात म्हणून ह्यांनी रात्रीतनं झाडं कापून टाकल्यात आधी, म्हणजे बाजूला सराय बरं ना. कुंड्या वगैरे फोडल्या म्हणजे ह्यांनी देवाचं तसं केलं म्हणताना पोरं पिसाळी. बाकी काही केलं नाही, रागानं त्यांनी कुंड्या साध्या कुंड्या मोडल्या म्हणून ह्यांना राग आणा. आणि एवढी जाणली झाडं एवढ्या वर्षाची तोडली, त्यांना राग येणार नाही.